लोकांची फसवणूक करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले. आणि मोदी एक गोष्ट सांगतात, गॅरंटी आहे माझी, ती गॅरंटी काही खरी नाही. ती गॅरंटी खरी नाही. शेती असा लोकसंख्येचा ओझा आपण कमी करूया, जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत या देशाची गरिबी ही आपण करू शकत नाही. अध्यक्ष जयंत पाटील, सर्व पदाधिकारी, हे शिबिर आयोजित करण्याच्यासाठी अहमदनगर जिल्हा, कोपरगाव, शिर्डी या सगळ्या परिसराचे पक्षाचे प्रमुख सहकारी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपण सगळे बंधुभगिनी गेलो. जवळपास एक वर्षाच्या नंतर आपण या ठिकाणी एकत्रित आलो. गेले काही दिवस महाराष्ट्राचा सध्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अस्वस्थ होता, पण त्याच्या मनामध्ये पुन्हा एकदा मजबूतीने पक्ष उभा करावा याबद्दलची भावना होती. आणि ती मूर्त सभेवर आणण्याच्यासाठी पंतप्रधानांनी ठरवलं की एक दोन दिवसाच्यासाठी सगळ्यांना घेऊन बसायचं, मग प्रफुल्लाने चर्चा करायची आणि पुढची दिशा ठरवायची. मला आनंद आहे की कालपासून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आहोत आणि अनेकांचे विचार या ठिकाणी आपण ऐकले, अनेकांची भाषणे ऐकली. आणि तुम्ही माझ्याशी सहमत आहात, प्रत्येकाचं भाषण अतिशय उत्तम भाषण होतं. तो लहान कार्यकर्ता असो, विचारवंत असो, काही निमंत्रित असो, त्या भाषणातून एक दिशा ही आपल्याला मिळायचं काम त्यांनी केलं. आणि मी या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आज अस्वस्थता आहे आणि त्याचं कारण सगळं देशाचं चित्र वेगळं आहे. काही वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला. आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सरकारांच्या हातात सत्ता आहे आणि एक आक्रमक प्रचार यंत्रणा ही त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केली. त्या आक्रमक प्रचार यंत्रणेतून जसं हिटलरचं जर्मनीमध्ये गोवंश नीती या संबंधीची चर्चा होते, त्याचप्रमाणे असत्यावर आधारित असलेली अनेक गोष्टी जन्मांच्यामध्ये प्रस्तुत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कडून सतत चाललेलं आहे. आणि त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत. चित्र पाहिलं तर तसं चित्र भाजपला अंतून नाही, तसं अंतून नाही आहे. ज्याचा उल्लेख मगाशी सुप्रियाच्या आणखी सहकार्यांच्या भाषणामध्ये आलं, ते सातत्यानं सांगितलं जातं 415 लोकसभेच्या जागा म्हणजे काय स्थिती आहे. केरळमध्ये आज कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांचं राज्य,
भाजप नाही, तामिळनाडूमध्ये भाजप नाही, आंध्रमध्ये भाजप नाही, शेजारच्या हैदराबाद राज्यामध्ये भाजप नाही, ममताजीच्या राज्यात तिकडं भाजप नाही, झारखंडमध्ये भाजप नाही, दिल्लीमध्ये भाजप नाही, पंजाबमध्ये भाजप नाही, आणि काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी भाजप आहे पण तो स्वतःच्या ताकदीवर नाही. तुम्हाला असंच असेल की गोव्यामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षाचं राज्य होतं, काही आमदार सोडले गेले आणि त्यानंतर भाजपने राज्य घेतलं. 3 राज्याच्या निवडणुका होण्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये कमलनाथच्या नेतृत्वाखाली सरकार होतं पण आमदार सोडले आणि त्यानंतर ते राज्य घ्यायला मिळवलं. आणि त्यावर तसंच चित्र म्हणजे ते 415 म्हणो 500 म्हणो आज देशामध्ये भाजपला अंकुल अशा प्रकारचं चित्र नाही आहे. आणि त्याला अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर त्या सत्तेच्या माध्यमातून अनेक आश्वासनं आणि कार्यक्रम पुढे घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता लोकांची फसवणूक करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले. नरेंद्र मोदी आणि पार्लमेंटमध्ये वक्तव्य क्वचितच येतात पण वक्तव्य झालेले येतात ठरलेलं. एखादं धोरण ते कुठेतरी येणार असं अथवा नसं त्याची मांडणी अशी करतात की फार्लमेंटचे मेंबरसुद्धा काही वेळाच्यासाठी थक्क होतो. घोषणाही खूप करतात. आता असंच असेल 2016 आणि 2017 याचा अर्थसंकल्प हा फार्लमेंटमध्ये मांडला आणि त्या बजेट स्पीचमध्ये हे सांगण्यात झालं की 2022 पर्यंत या देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू. आज 2024 आहे, काही गती नाही. याचा अनुभव आला आपल्याला. मोदींनी एक दिवशी फार्लमेंटमध्ये सांगितलं की 2022 पर्यंत शहरी भागातल्या लोकांना आम्ही पक्की घरं देऊ पण हे घोषणा हवेतच राहिले. आणि मोदी एक गोष्ट सांगतात, गॅरंटी आहे माझी, ती गॅरंटी काही खरी नाही. आणि ती गॅरंटी खरी नाही याचा अनुभव हा अनेक वेळेला आलेला. आज काहीशी तर दिसतं आधीच्या वक्त्याने या ठिकाणी सांगितलं, देशाची नवीन पिढी ही अस्वस्थ आहे, ती काम लागते, तिची काम व्यवस्थित नाही म्हणून अस्वस्थ आहे. ज्याचा उल्लेख मगाशी केला गेला की फार्लमेंटमध्ये काही लोक घुसले तरुण होते, त्यांच्या हातात गॅसचं सिलेंडर होतं आणि घुसून त्या ठिकाणी मागणी काहीतरी करत असत. नंतर हाऊस बंद झालं, त्यांना पकडलं गेलं आणि आपल्या खासदारांनी मागणी केली की हे तरुण कोण होते, का आले, त्यांची मागणी काय या संबंधीची माहिती प्रधानमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी कोणतरी पार्लमेंटमध्ये येऊन मांडली पाहिजे. पण त्याला समजली दिली गेली नाही आणि त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षाच्या लोकांनी आग्रही भूमिका मांडली. त्याचा परिणाम
143 सरदारांना पाडल्यानंतर वैशाखी केलं. त्याच्यामध्ये असे पूजे असोत सुफियाचे असोत यांचा नंबर त्या ठिकाणी लागला. नावी काय होती? बेकारी. आणि त्या बेकारीचं काहीतरी सुट्टी द्या. आज जे अकरा निवेदन मंडळांनी सांगितले की या देशामध्ये 25 वर्षाच्या खाली जे तरुण आहेत त्याचा 42% तरुण आज बेकार आहेत आणि त्यांना हा दिवसेंदिवस बेकारीचा दर हा या देशामध्ये वाढतो आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीनं तिसरा महत्त्वाचा प्रश्न महागाईचा. किती गोष्टी सांगता येतील त्यासंबंधीचं, पण आज तुम्ही पेट्रोल पंपावर जाता तिथं मोदींचा खोतो, गॅस स्वस्त केला म्हणून सांगतात, आणखीन काही गोष्टी सांगतात. 450 रुपये गॅसचं सिलेंडर जे होतं ते आज 1800 रुपयापर्यंत गेलं आणि हे जर आज सामान्य माणसाला न परवडणार आहे. डाळी असो, तेल असो, अन्नधान्य असो, या सगळ्या गोष्टीची अवस्था ही आहे. देशाची अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मोदींनी आश्वासन दिलं की 2024-25 पर्यंत या देशाची अर्थव्यवस्था आम्ही 5 लाख कोटीवर येऊ. पण आज जर आपण माहिती घेतली तर 5 लाखाच्या 50% सुद्धा ही अर्थव्यवस्था पोचलेली आहे. या देशाचा शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. अनेक गोष्टींनी तो अडचणीत आहे. अवकाळी पाऊस, कमी पाऊस या सगळ्यामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि शेतीवर माणसांची संख्या वाढली. स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या देशामध्ये एकंदर जे लोकसंख्या होती ती 35 कोटी होती आणि त्या 35 कोटीच्या 80% लोक हे शेतीवर होते. 70 ते 80% आज आपण 114 कोटीच्या पुढे गेलो आणि 114 पैकी 56% लोक शेतीवर आहेत. याचा अर्थ शेतीवर 80 ते 300% लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढली पण जमिनीचं क्षेत्र वाढलेलं नाही. ते दिवसेंदिवस कमी झालं आणि त्याचा परिणाम हा आहे की एका बाजूनं लोकसंख्येचा दबाव आणि दुसऱ्या बाजूनं विकासाच्यासाठी जमीन काढून गेलं. धरणं बांधली, शेतीची जमीन गेली. MIDC काढल्या, शेतीची जमीन गेली. शहरं बांधली, शेतीची जमीन गेली. विकासाचे जे कार्यक्रम असतील त्या सगळ्या कार्यक्रमाच्यासाठी जमीन ही घ्यावी लागते आणि त्याहीमुळं आज जमिनीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि शेतकऱ्याची अवस्था त्यामुळे साहजिकच चिंताजनक झाली. आम्ही सातत्याने सांगतो आहोत, पार्लमेंटमध्ये सांगतो आहोत की शेतीवरचा ओझा कमी करणारी धोरणं आखा, त्याच्यासाठी काही निर्णय घ्या, अन्य पर्याय द्या. शेतीवरचा लोकसंख्येचा ओझा आपण कमी करूया. जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत या देशाची गरिबी ही आपण करू शकत नाही. त्यासाठी आज कुठल्याही प्रकारचं उत्पन्न धोरण आज केंद्र सरकार करत नाही.